काही जणांनी चोरट्याचा पाठला करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती यावेळी देण्यात आली. रत्नाकर कानडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे. जालना जिल्ह्यातील शिरसगाव वाघरळी इथं आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची 228वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रीय बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर नाडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती आज आपण शिरसगाव वाघरळ या नगरीमध्ये आपण आज साजरी करत आहोत. 228वी जयंती आज आपण साजरी करत असताना बऱ्याच लोकांना लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास माहिती नसल्या कारणाने बरेच लोक दुर्लक्ष त्यांना इतिहासाच्या पडद्याआड टाकतात. मित्रांनो, लहुजी वस्ताद साळवे हे स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी मोठा आखाडा तयार केला होता. त्या आखाड्यामध्ये जवळपास इंग्रजाच्या विरुद्ध, ह्या ब्रिटिशाच्या विरुद्धात लढण्यासाठी त्यांनी खूप काही परिश्रम घेतलेले आहे. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा आज आपण विसर पडून काम करत असताना बऱ्याच जणांना त्यांचा कार्याचा आढावा माहिती नाही. त्यामुळे मित्रांनो, या क्रांतीसाठी आणि या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांच्या आखाड्यामध्ये लोकमान्य टिळकासारखे महान पुरुष निर्माण झाले. वासुदेव बळवंत फडके हे सुद्धा याच तालमीमधून आलेले आहे. आणि मित्रांनो, जे आज आपल्या देशामध्ये जे मुलींची शाळा सुरू केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी, त्यांना खूप त्या वेळेस त्रास झाला होता. आणि ह्या त्रासाला कोणी पुढं येत नसत. ह्या कारणाने लहुजी वस्ताद साळवे यांनी स्वतः पुढाकार घेऊन या शाळेसाठी मोठं संरक्षण त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. आणि ती शाळा चांगल्या पद्धतीने पुणे इथे मुलींसाठी शाळा सुरू झाली. आणि त्या शाळेमधूनच आज मुलीला, महिलेला आज जे काही शिक्षण मिळतं आहे आणि जे काही हक्क मिळतात ते हेच ह्याच शाळेमधून निर्माण झालेले आहे. आणि तेच परिवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेमध्ये स्थापित केलेलं आहे. आणि त्यामुळे लहुजी वस्ताद साळवे यांचं या स्वातंत्र्य लढ्यासाठी, याच्यासाठी खूप काही, देशासाठी खूप काही मोठं योगदान राहिलेलं आहे. अशा या महान पुरुषाला मी क्रांतीचा करतो आणि थांबतो. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.